नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप मनातून स्वागत आहे. कसे आहात सगळे? इथे दुपारचे वाजलेले होते 11:30 12. 11:30 12 झालेले होते. हे नाईटवरून आले आणि आम्ही दोघंजणं गेलेलो होतो, गाडीवरती चाललो होतो टाकाच्या देवीची, म्हणजे चौक मोपाड्या साईडलाच एक टाकाच्या देवीचं मंदिर आहे, तिथे उटी भरायला चालले होती मी. तर तिथे चाललेली होती, तर तिकडे मी काय मी शूट करू शकणार नाही. मी त्याआधी तुम्हाला सगळ्यांना सांगू दे कुठे चालले ते. मी हे अँडी स्टुडिओ आहे आमचं, ओटीवरून झालं होतं आणि मी निघाली होती कारण यांना कामावर जायचं होतं, यासाठी आम्ही पटकन पटकन आलो होतो. रस्ता वरचं चौक का मोपाड्या साईडला एक देवीचं मंदिर आहे, टाकाच्या देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरात गेलेली होती ओटी भरायला. ओटी भरून सगळ्यांना घरी आली, असा आराम केला आणि मी आता नवपुरीनं जेवणाश पूजन करायला बोलते नवगौरी नवपुरींचं. तर मी त्याच्यासाठी करायला घेतली खीर, इन्स्टंट खीरचं पॅकेट आणलेलं. दाखवते काय आलं झाली हे बघा, इन्स्टंट खीरचं पॅकेट घेऊन आलेली. आणि दूध होतं 1.5 लिटर दूध होतं, 1.5-2 लिटर दूध असेल. आणि ते दूध बघा, दूध सकाळी गरम केलं, आत्ता गरम केलं तर ओके होतं, जसं पाकिट टाकलं तसं ते खराब झालं. शेवटी एमर्जन्सीला मला शिरा करायला लागला आता केळं टाकून. आणि हे एवढं सगळं वेस्ट केलं, मला एवढं जीवा लागलं, माझं लक्षच सगळं तिकडे जातं आहे. हे असं असतं ना खरंच. माझं पण धुवा मग. मला पण पाहिजे नाही, मला पण सगळं हो. मला वाटलंच ती तेच करते, मी बघितलं पण काय गेलं. गेल्या दोनदा पाय धुवाली मला गोडीने, दोनदा पुसणं तिचं पाणी पुसत पाय असंच ठेवत हे यांना मॅचिंग मॅचिंग नको देऊ, त्या बहिणी येतात वेगवेगळ्या दे. मग कसं हिचं तिला तिचं हिला मला मला कधी असं बोलवलं नाही का कोणी? परत येतील त्याच हौसेने परत फुल, तुम्हाला बोलवलंच नाही. काय पर्पल अजून तिचा कशाला धुवायचा होता? ओवीला. मग हिला ब्लू दे मायराला. अरे तुला ब्लू हा दे, हिच्या ड्रेसला मॅचिंग.
मला पण गुलाबचे कलर खूप छान आहेत, म्हणजे आता ते थोडे हे झाले काल आणलेले. तर रेड काय बोलते काय बरोबर आहे ना. पाय दे अग पडली हिला येलो दे मॅचिंग आणते. एक मिनिट एवढी ती खूप जास्ती आहे असं नाही म्हणतात तुला. आणि इथे बघी आज आहे दसरा, तर दसऱ्याच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. त्याचबरोबर आज आहे नोकर परिवर्तन दिन पण आहे, त्याच्या पण सगळ्यांना खूप शुभेच्छा. अहो तर सगळं बिघडलंय. आज दसरा आणि धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने मी काय काय केलेलं आहे, इथे भात लावलेला आहे, इथे वरण दाखवते, मटर पनीरची भाजी, इथे केली आहे बासुंदी, बासुंदी छान झालेली. हा कालचा मला थोडा शिरा बाकी राहिलेला आहे. आणि हे डाळ फोडणीचं आपलं वाटणाचं डाळ असतं ना, वाटणाची ती करायची. आणि हे वाटण काढते. आंघोळ केलेली आहे दसरा निमित्ताने. स्वीटी चिकनी चिकनी झाले पोरगी, धुराने माखलेली होती स्वीटी, धुराने खूप माखलेली होती, पूर्ण अशी काळपूर धुरकट धुरकट दिसत होती. आता जरा बरी दिसते ना, तरी पण अजून एकदा आंघोळ घातली पाहिजे. तिची गॅलरी वगैरे क्लीन केलं. आज टकाटक माझी पोरगी झालेली आहे दसरा निमित्त. सगळ्यांना शुभेच्छा देते माझे बाबू ना बाबू मस्त पैकी. आणि आम्ही मम्मी आता जेवणाला करणार होती वरण भात आणि वालाचा बिरडा करणार होती, पण आता जस्ट त्यांच्या मित्राचा फोन आला होता, त्या चला आपण कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ, सुट्टी पण आहे, ह्यांना पण सुट्टी आहे, यांनी पण सुट्टी घेतले, तर आपण कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया. तर आम्ही आता चौघं चाललो आहे बाहेर जेवायला, ते गेलेत ह्यांना त्यांच्या मित्राला घेऊ आणायला गेलेत. आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे. आमची सगळ्यांची तयारी झाली, माझी फक्त केस वगैरे विंचरायचे, मी नंतर विंचरते थोड्या वेळाने, बाकी काय नाही. ड्रेस वगैरे तर घालून ठेवलेला आहे, तोच ड्रेस घालून जर निघायचा आहे. बघू आता कुठे जातात, काय अजून ठरलं नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सांगा त्या हॉटेलला जाऊया, पण आमचं अजून ठरलं नाही कोणत्या हॉटेलमध्ये जायचं आहे किंवा काय काय काय. बघू कोणत्या हॉटेलला जायचं ठरलं, कुठे जायचं हां बघू कुठे जाऊ. ते पण आले होते, ते त्यांचं पण चौकोन ओपनिंग घेऊ काय बोलतात ते, नाही तर त्यांनीच आपल्याला आगाय बोलवलंय. बघू ते कुठे नेतात ते. चला बघू आता आम्ही जिथे जाऊ तिथे तुम्ही पण चला आमच्या जेवायला. चलो नाही इथे आहे खाली, बघत रे आता ना बघत रे इकडे. अजून थोडी स्पायसी असे येऊन चालली असते. चालतो चालतो तिकडे का, तिकडे का चाललंच नाही. बाकी आहे ना तुम्ही खा, तेच कधी करायचं. टोमॅटो पण खायचं संपेल का नूडल्स. चांगलं आहे कुठे बघ आमचा फ्राईड राईस. आमचा फ्राईड राईस चांगला आहे का तुमची नूडल्स चांगला आहे. आमचा फ्राईड राईस कसं होतं जेवण धीरू.
जीवन कसं होता जीव सांग वंशिका वंशिका हां कुठे कुठे तो वाला हां 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 माझा काला कट्ट आहे नवीन ट्राय करायला पाहिजे ना म्हणून काला कट्ट आहे अरे मम्मी नको तुला जाऊ दे गोल करत होते काय फोटो काढताना गोल करत फोटो काढण्यासाठी आईस्क्रीम गोल करते माझा सगळ्यात चॉकलेट देणार धीरे बाय बाय धीरे होईल का जागा होईल ते मावता ते बरोबर आपणच पावत नाही बाय जेवण वगैरे मस्त झालं छान होतं ना जेवण मस्त होतं मला आवडलं तुम्ही सगळं जेवढं घेतलं ना स्टार्टर्स वगैरे हे सगळं जेवण छान होतं अप्रतिम होतं मस्त होतं म्हणजे पहिलं वाटतं त्यांनी रेड चिलीला सांगितलेलं रेड चिलीला घेऊन जात होते पण तिथे ना टेबल वगैरे नव्हते अवेलेबल मग त्यांनी दोस्ती दरबार है ना दोस्ती दरबारमध्ये घेऊन गेलेले छान होतं जेवण मस्त होतं तिथून येऊन पान खाल्लं आईस्क्रीम खाल्लं आणि आता पुन्हा त्यांना दिदी ते चौघजणं एका गाडीवर जागा नाही होत ना त्यांना म्हणून ते हे यांना तर आत्ता दोघांना सोडायला गेलेले सोडलं आम्ही तिथपर्यंत आईस्क्रीमच्या दुकानामध्ये बसलो तिथून मग आता घरी आलेले वाजलेत पावणे बारा होऊन गेले ना 12:55 कमी आहेत चला आजचा आपण व्हिडिओ इथेच थांबूया उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचं तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा चलो बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता जेवण मला हितपर्यंत असं झालं आहे असं वाटतं आहे चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये